19 मुतला चड्डी वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण एक भयानक, दोन बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढतो मला मागचं उकरी जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना, आपल्याला नवी पोरी अंडरपॅन्ट नव्हती, ते पोरग आपल्याला काय म्हणतो माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता, आपण दरिद्री ठरलो. ते शहाणं ठरलं, जुनं उकरायचं नाही. प्रियशीच जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का, अस्वस्थ वाटायला लागलं मला अस्वस्थ. असे तीन मेले, तो चौथा नंबर आहे, तू का डोक्याला ताण करतो बाबा. तिसरं कारण बीपी वाढायचं, चौथं कारण, तिसरं कारण ए अटॅक काय येतो. अटॅक हा रोग नाहीये, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं, माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती बनबन, त्यामुळे अटॅक वाढवतो. चिंत एकटे बोलतात काही लोक, काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर वा अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. माहिला म्हणलं, तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणातरी पुढे बोलून टाकी, जा मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही, मोबाईल मुळे बोलणं बंद झालं. घरात कोणी गप्पा हानीनं, स्टँडवर कोणी गप्पा हानीनं, उठपळ. कानात दोन वायरी, हेडफोन का काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर दोन आवलती चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं बाबराव आला, कुत्र आडू आलं, वायर गुथली, मेल. दोन स्टँडवरच बसत येत येडे, काय काय पोरं पा तुम्ही महाराज, हे मोबाईलवाले येडे बाबलीत बसत येत अंधारात. कानात वायरी, दोघां देखत गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एकला गिला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही. एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणले, तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्या वरण मागितलं, पागल झाली लोक मला. एकानं मोटरसायकल हारवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडी जोरात दिली आणि दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले, इकली काय त्याच्या गावात ठेव दिसत. बदी झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 3-10 बाया घेतल्या, 300 रुपये रोजाला, 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही. परत वाफ्यात आलं ती, व्हायला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना मरून पैसे. पागल झाली लोक ह्या मोबाईलमुळं. अंडरपॅन नाही काढला पण 9000 एनसीटी, चैन उघडी नातू नाही मोकळा, कायम रेंजमध्ये. बंगा मोबाईल, आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराजी, झोपत नाही ती. यांची सायकोलॉजिकली अनफिट का मग झाली, काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना, व्हायरस ती बॉट चाळी तर दुसऱ्याशी बॉट चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर डोकं ठुलं का. आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते आर झाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात, झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं, त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडेन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा, हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो,
एकटा असतो घरी गेलो आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझ्याची महाराज प्युअर मुख्या माझ्याची लय धोकादायक माणसं आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात मेखा आहेत माणसाच्या मेखा ज्या माणसांच्या मेखा असतात माणसाची बायको गोरी नसावा गुरी बायको करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाती काय उडी बायको सावली पाहिजे वांगे लावायला चालतीन चिंगळ्यानी उडाया चालतीन ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वळवंटापासून बायको पाहताना चार गोष्टी पावा घ्यालिहून सांगू तरी काय काय एक बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा बायको कशी असावं पण नाक खास असावं नाही तर बायको इतकी स्मार्ट नत केली बायकोला नत नागपुडीच उचकानावर त्यानं दामन तापावला नागपुडी घातली बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगानं सावळी असावा असं नियम आहे गोरी बायको करू नये अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेल्या हो घरी गेल्या हो तुम्ही का लगेच पाय पास लगेच पाय पास सुरुवात केली म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला सावध बायको ए रुई मध्ये संध्याकाळ पर्यंत तुम्ही एक एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही बायको स्वप्नात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्यांनी आता याची कारण आहे का शिकलेले लोक आहे का आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे का झाली उत्तर मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे दोन मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे आणि तीन तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे एकदा नापास झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते लय मार्क नाही पाडणार पण पास होणार म्हणून मुलगी तहसीलदार आहे मुलगी कलेक्टर आहे मुलगी प्रांत आहे मुलगी खासदार आहे मुलगी आमदार आहे ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे पिकअप ड्रायव्हर आहे मग यांच्यावर हे दिवस का आले अभ्यासच नाही बायको नाही मिळणार आता तुम्ही जे राहिलेले पोर तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून महाराज 10 वर्षापूर्वी ए 10 वर्षापूर्वी हे कडक टोपेवाले ना बागायतदार लय फुगीर हा यांच्या लोक पाया पडायचे आपली पुरगी करा तो दरोडे खोर काय म्हणायचं माहिती तवा तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसं शक्य तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच कोण म्हणायचा पोऱ्याचा बाप अशी जिरली शपट्यापासून गार पडलं पोराचा बाप आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही तो तिकडं देवाला सोडा म्हण नको मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोच आता पुरीच्या बापानं इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले आता ते आता काय म्हणते माहिती का मी आ साहेब
मोकळा अख्खा आपलं हे 2-4 वर्षाचे एवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेव्हा लय दिसन नालायक सापडलाय हाना, पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोर पाहून वाडा. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोर, तुम्ही तो विषय जवळजवळ. तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय. आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय, आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस त्या मामाला मुलगी आहे करेन. किती आहे? 2. वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 का तुम्ही? बर तुझ्या मामाला रे. हा 1. आणि तुला भाऊ 2 का? बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. तुझ्या मामाला रे लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ अति कल्याण. तुझ्या मागचा दाढीला हात लावेल. तुझ्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही. तुझ्या नाही का? मामाचं लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. वाईट दिवस सांगा जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज ए माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलो का मरणार. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्तेचे थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्तेचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागं जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं, देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता, उपवास करावा किंवा नाही, आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता, देह सगळ्यांना आहे आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता, वर्गात मुलं 30 आहेत, प्रश्नपत्रिका 1च आहे, तपासणाराही 1च आहे. प्रश्नपत्र सारखेच आहेत पण एका पोराला 35 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका 1, तपासणारा 1 आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय, एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर, ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 आहे, म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा तिसरा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं, बर्फाचा गोळा स्थायी उद्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायी उद्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पुरी. बर्फाचा गोळा स्थायी उद्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाप निघली,
वायू, मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे, मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं. एबरे ती मागशीला सांगते ती गप्पा आणती पाहिजे मागशी. तुला पास नाही माझ. ए पुरीनं पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं. लय सावधराव बर का. नळाला पाणी आलं, हांड्यात भरलं, हांड्यातलं पाणी कळशीत भरलं, कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. हांड्या नळाला पाणी आलं, हांड्यात घेतलं, हांड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी प्यायलो. पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार नाही. सगळे नापास. उत्तर उत्तर ऐका नीट. पाण्याला आकार नाही असं उत्तर नाहीये. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे. निश्चित शब्द नसला का उत्तर फेल. का? हंड्याचा आकार पाण्याचा आकार, नळा हंड्याचा आकार पाण्याचा आकार, कळशीचा आकार पाण्याचा आकार, तांब्याचा आकार पाण्याचा आकार. मग जगात देव एकच आहे. सगळे बसलेले माझ्या समोर हंडे आहेत. जसा आकार तसा देव, जसा भाव तसा देव. फायनल. मांजर आपल्या पिल्लाला सात घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेतानाचा भाव वेगळा आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरगं आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. हा वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हाताचे पण नावी 50 घेतो आणि पोरगं तसंच फिरवतो. या जगात कशाची किंमत आहे? भावाची. आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला याला तीनच कारणं. आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम आणि आईवरचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य आहे. हा शाळेतले पोरं पटकन. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मिडियमला आहे का? हा. तू रे? 6वीला. 8वी? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माय का बाय? 8वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? अच्छा यार सेमीचा आहे ते लगेच लक्षात येईल. सेमीचे चेहरे थोडे मीडियम असतात. इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. त्या पती मराठी मीडियमला आहे. फ्रेश 11 भरली, 1.5 भात, 2.5 जनगणना. हा आता तू उत्तर दे बाब्या. शून्य अगोदर लिहिला, शून्य नंतर एक लिहिला, किती होती? एक. एकावर शून्य लिहिला 10, अजून एक शून्य लिहिला 100, अजून एक शून्य लिहिला 1000 आणि एक पुसला. एकावर शून्य लिहिला की त्याची किंमत 10 पट होते पण एक पुसला तर त्याची किंमत 0 होते. ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल. सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9000 बोकड कापला देवाला आणि देवाला काय वाहिला? नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? त्या शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. काच काय आलं हे फक्त दाखवित आहेत लोक महाराज. नाही तर काय आलंय? मग त्याचं उत्तर आहे का? आई आई काय भानगड असते. सुशिक्षित मंडळी नीट ऐका आणि ह्या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा सोहळा, ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का? अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का? नाही. मग आता माझं एक वाक्य ऐकायचं फक्त. ऐकाल महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या मरुदे तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मराणा. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या.
ऐका एकच वाक्य सांगणार तुम्हाला मी, लय पारायण करू नका, लय पोथ्या वाचू नका, लय देवांना बोंबलं धेडू नका, एक वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात, बस मी तुमच्या मुलासारखा आहे, मी शेतकऱ्याचा आहे, मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा, आपल्याकडून ते शक्य होणार नाही, आपला आजच्या आठलाच जाईल असं कधी घडणार नाही, फक्त एक करा ना, ते झोपतात ते तर थांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात तुमच्या घरात तर पाहुण्यांसंगे त्यांना एक अर्धा कप चहा देत जा, म्हणतो एकच गोडी देत जा पण पाहुण्यात देत जा, तसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी, तुमच्या मूडवर राहा पण पाहुण्यात देख द्या, म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत, त्यांना माणूस म्हणून जगू द्या, तुमच्या तुम्हाला देवांची गरजच नाही, काय मत आहे? आता पुरींसाठी तीन वाक्य सांगतो, मग यांना सांगतो, पुरीनो ऐकाल, तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या, एक पुरीनो सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही, किती लेट होत्या काय फरक पडत नाही, कारण ऐका, कारण ऐका पुरीनो, ऐकू राहिल्या का, कारण ऐका पुरीनो, तुमच्या जीवनात जी मजा आहे ना आज ती फक्त तुमची आईनबाप जिवंत आहे तोपर्यंतच आहे, एकदा आईनबाप गेला ना हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिके छापायचे, महाराज आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही, त्याला कोण लागते, आई लागते, आपल्याला चांगलं जगायला कोण लागते, आई लागते, बाप लागतो, नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर तीन वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे, आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे, मामाचा अजून फोन आला नाही, आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला, नाही येणारच नाही भाऊ, मामा रेंज मध्येच नाही, मामा कवरे क्षेत्राच्या मामा माग व्यापलं ये, थुरली मिवणी बाळात मनाला आली, धाकटी परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते काय तिचा तपास लय अडचणी नाही नाही त्याला आईच लागते, म्हणून मुलींसाठी एक वाक्य सांगतो, पुरीनो हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं, आणि कीर्तनकार